ब्रश 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 दोनदा ब्रश करा सकाळी आणि रात्री टूथपेस्ट लावून ब्रश 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 ब्रश. गोष्टीचं नाव आहे ट्यूबच्या आत टूथपेस्ट शिरते तरी कशी. लेखिका वीणा प्रसाद. चित्र काढली आहेत राजीव आईप आणि मराठीमध्ये अनुवाद केला आहे सुश्रुत कुलकर्णी. हे प्रथम बुक्स स्टोरीवेवर कम्युनिटीचं पब्लिकेशन आहे. ही गोष्ट आहे 1870 सालची. अमेरिकेत असणाऱ्या कनेक्टिकट इथल्या न्यू लंडन या गावातली. सकाळचे 7 वाजले आहेत. मुलं आपल्या उबदार अंथरुणातून नाईलाजाने कशी बशी बाहेर पडत आहेत. त्यांच्या आया त्यांना तोंड धुवायला पिटाळत आहेत आणि सोबत त्यांच्या हातात दात घासायची काडी आणि टूथपेस्टच्या बरण्या ठेवत आहेत. ऐकलत काय म्हणाले मी? दात घासायची काडी. हां, अगदी खरं आहे ते. 1870 सालापर्यंत अमेरिकेतही दात घासायला काडीचाच वापर केला जायचा. ही काडी म्हणजे झाडाची छोटीशी फांदीच असायची. दात घासण्यासाठी तिची एक बाजू ब्रशसारखी केलेली असायची. काही मोजक्या नशीबवान मुलांना आपले दात चमकदार करायला एका टोकाला चक्क रानडुकराचे केस लावलेली काडी मिळायची. आणि मी आणखी दुसऱ्या कोणत्या गोष्टीबाबत बोलले सांगा पाहू? टूथपेस्टच्या बरण्या. होय, बरोबर. तोवर टूथपेस्टसाठी असणाऱ्या ट्यूबचा शोध लागलेलाच नव्हता. त्यावेळी टूथपेस्ट फक्त बरण्यातूनच मिळत असे. प्रत्येक मूल सकाळी उठल्यावर झोपाळू डोळ्यांनी त्या टूथपेस्टने भरलेल्या चिनी मातीच्या बरणीत आपली दात स्वच्छ करण्यासाठीची काडी बुडवत असे. खरं तर मूलच काय, चिनी मातीच्या त्या बरणीमध्ये घरातला प्रत्येकच जण आपापली दातांसाठीची काडी बुडवायचा. क्वचित येणारी दूरवरच्या नात्यातली आणि काळे पिवळे दात असणारी म्हातारी आजी असते ना, अगदी ती सुद्धा तिच्या दातांच्या रंगासारखीच कळकट्ट मळकट्ट काडी त्याच बरडीत बुचकळत असे. एका भल्या सकाळी एका दंतवैद्याच्या घरात मोठी किंकाळी ऐकू आली. असं जोरात ओरडणारी स्वारी होती लुसियसची. त्याचे बाबा म्हणजे डॉक्टर शेफिल्ड हे दंतवैद्य, म्हणजे आपण त्याला डेंटिस्ट म्हणतो, ते होते. सगळ्यांनी असं एकाच बरणीत काड्या बुडवणं लुसियसला अगदी म्हणजे अगदीच किळसवणं वाटायचं. यापुढे आपण फक्त टूथपावडरच वापरणार असं त्याने त्या दिवशी जाहीरच करून टाकलं. पण त्याच्या डोक्यात विचार मात्र घोळत राहिला. टूथपेस्ट सहज वापरता येईल असा यापेक्षा दुसरा एखादा चांगला मार्ग नक्कीच असला पाहिजे. काही वर्षांनी लुसियस मोठा झाला आणि दंतवैद्यकीचा अभ्यास करायला पॅरिसला गेला. तिथे त्याने चित्रकारांना रंगांच्या ब्रशवर धातूच्या ट्यूबमधून रंग काढताना पाहिलं. ते बघून त्याच्या डोक्यात लक्कन वीज चमकली. अरेच्चा, टूथपेस्ट सुद्धा अशीच ट्यूबमध्ये भरून सोपेपणाने नाही का वापरता येणार? ही कल्पना सांगायला ताबडतोब त्याने घरी आपल्या बाबांकडे धाव घेतली. सुदैवाने त्याच्या बाबांना सुद्धा ही कल्पना अफलातून वाटली. आता फक्त एकच छोटासा प्रश्न उरला होता, तो म्हणजे बरणीत असणारी पेस्ट ट्यूबच्या छोट्याशा तोंडातून आत भरायची कशी हे शोधणं. तुम्हाला काय वाटतं, ल्युसियसने ती रिकाम्या ट्यूबमध्ये कशी बरं भरली असती? तुमच्या आयुष्यात एखादी वाईट सकाळ उगवलेली आहे का? म्हणजे सकाळी उठल्यावर झोपेच्या गुंगीत असताना टूथपेस्टची ट्यूब तुमच्या हातून खूपच जास्त दाबली जाते आणि ती भस्कन बाहेर सांडते. वॉशबेसिनवरचा हा सगळा राडा बघून मात्र आता तुम्हाला खडबडून नीटच जाग येते. दुसरीकडे आटप आटप लवकर, शाळेची बस यायला फक्त 20 मिनिटं राहिली आहेत, असा आईचा धोशा सुरूच असतो. हा सगळा पसारा बघून आईचा ओरडा बसू नये असं तर तुम्हाला मनातून वाटत असतं. आता कशी बुवा भरणार परत ट्यूबच्या आतमध्ये पेस्ट? आता तुम्हीच सांगा, ल्युसियस आणि त्याच्या बाबांनी ट्यूबच्या आत पेस्ट भरायला काय वापरलं असेल? एखादी कान साफ करायची काडी किंवा अगदी छोटासा चमचा?
किंवा एखादी दात कोरायची काडी. सुदैवाने डॉक्टर शेफील्ड यांच्यासाठी मात्र ट्यूबमध्ये पेस्ट भरणं आपल्याला वाटतं तितकं काही कटकटीचं नव्हतं. त्यांनी चक्क टूथपेस्टचं झाकण न उघडताच ती आत भरण्याची किमया करून दाखवली होती. हा अगदी खरंच, त्यांनी टूथपेस्टचं झाकण घट्ट बंद केलं आणि पेस्ट चक्क तिच्या दुसऱ्या म्हणजे मागच्या बाजूकडून आत भरली होती. ही बाजू झाकणाच्या मानाने अधिक रुंद असल्याने तिथून पेस्ट आतमध्ये भरणं अधिक सोपं असतं. शिवाय जरा जोर लावून पेस्ट आत भरायला तुमच्याकडे जर एखादी छोट्या पिचकारीसारखी गोष्ट असेल तर मग हे काम अगदी चुटकीसरशी फत्ते होणार यात शंकाच नाही. नंतर दुसऱ्या बाजूने ट्यूब घट्ट बंद केली की पेस्टची सांडव लवंड व्हायची चिंताच नाही. हल्ली टूथपेस्ट ट्यूबमध्ये मशीनच्या सहाय्याने भरली जाते. एका सरकत्या पट्ट्यावर मोकळ्या ट्यूब लावून ठेवलेल्या असतात. त्यांची झाकणाची बाजू खालच्या दिशेने असते आणि दुसरी अजून सील बंद न केलेली बाजू मात्र वरच्या दिशेने तोंड करून ठेवलेली असते. सरकत्या पट्ट्याच्या वरच्या भागात बसवलेल्या एका मोठ्या भांड्यात टूथपेस्ट भरून ठेवलेली असते. त्या पात्राच्या तळात एक छोटीशी तोटी बसवलेली असते. सरकत्या पट्ट्यावरून रिकामी ट्यूब पुढे सरकली की त्या तोटीमधून रिकाम्या ट्यूबमध्ये पेस्ट भरली जाते. पण ट्यूब अगदी काठोकाठ भरत नाहीत बरं का. नंतर ती बाजू घट्ट बंद करता यावी म्हणून साधारण अर्धा इंच जागा मोकळी सोडलेली असते. झालं, आता ट्यूब सील बंद झाली की पेस्ट ट्यूबमधून सरकन बाहेर यायला तयार. टूथपेस्टला ट्यूबमध्ये कसं भरता त्याची गोष्ट तर इथे संपली. पण जुन्या काळच्या लोकांना दात साफ करण्यासाठी कुठल्या गोष्टी उपलब्ध होत्या त्याची एक थोडक्यात माहिती मात्र इथे देत आहोत. आपले दात निरोगी ठेवण्यासाठीचं प्राचीन भारतातलं पारंपरिक ज्ञान बघूया. भारतात आजही अनेक लोक आपले दात स्वच्छ करायला कारखान्यात बनवलेल्या ब्रशऐवजी दातूंचा म्हणजेच लिंबाच्या किंवा बाभळीच्या झाडाच्या काडीचा वापर करतात. दातूंमुळे दात आणि हिरड्या निरोगी राहतात. पण जगातला सर्वोत्तम ब्रश कुठला ते ठाऊक आहे? आपली बोटं. दंतवैद्यांच्या मतानुसार बोटांनी दात आणि हिरड्या स्वच्छ करणं हे सर्वात चांगलं. तुम्ही कधी दंतमंजन वापरून पाहिलं आहे का? ते वापरताना तुम्हाला कशा कशाचे वास ओळखता आले? पुदिना, लवंग, दालचिनी, काळी मिरी आणि तुळस यासारखे मसाल्याचे पदार्थ आणि वनस्पती दातांसाठी चांगल्या असतात. सफरचंद, गाजरं यासारखे तंतुमय पदार्थ खाताना दात आपोआप स्वच्छ होत असल्याने तेही दातांच्या आरोग्यासाठी चांगले. गोष्ट संपली पण तुम्हाला पण अजून गोष्टी ऐकायच्या आहेत ना, मग या www.books.speak.com वर भेटूया. एरवावी एरवावी.